वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा तर सरकाराचा निषेध नोंदवण्यासाठी ऍडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात 3 जूनला तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं शेतकरी मोर्चा निघाला. हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी होत मुख्य बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चात तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी ऍडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात 7-12 कोरा झालाच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या, शेतीमाला हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज पुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देण्यात यावं आदी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. 70% माफी जे मुख्यमंत्री साहेबांनी जे सकाळी टेलिव्हिजनद्वारा आम्हाला सांगितलं, आम्हाला ते बिलकुल मान्य नाही आहे. विदर्भावर होणारा जो अन्याय आहे तो रोखण्यासाठी आम्ही असे जे आंदोलन आहे हे आम्ही पुढे पण चालू ठेवणार. जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन असा सुरू ठेवून संप कायम ठेवणार अशी मी जाहीर करतो. आज वाशिम जिल्ह्यातील हजारो शेतकरी तुमच्या मागे राहील आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमचं तरुण जे नेतृत्व आहे ते कायम आंदोलन करत राहणार. हो बिलकुल, आम्हाला जे आमच्या मागण्या आहेत, आम्हाला शेतकरी संपावर का गेलेला आहे तर शेतकरीचं पूर्ण कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी व्हावी हेच आमची इच्छा आहे आणि हेच आमचं मागणी आहे. आणि जर ते पूर्णपणे आम्हाला मुख्यमंत्री साहेब जर आम्हाला ते देत नसले तर शेतकरी बांधव या वाशिम जिल्ह्यातल्या अशाच प्रकारे संप चालू ठेवणार आणि अशाच प्रकारे आंदोलन चालू ठेवणार. शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा देत कृषी उत्पन्न बाजार समिती, बाजारपेठ, दूध दुकान बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. विनोद तायडे, 7 स्टार न्यूज, वाशिम.